गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण आणि हा सण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे कोकणातील ज्या बाजारपेठा आहेत त्या आता गजबजू लागलेल्या आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की गणेशोत्सवासाठी जे मिळणारं सामान आहे ते आता बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ लागले आणि त्याचमुळे ग्राहक जे आहेत ते आता हळूहळू गर्दी करायला लागलेले आहेत. आणि निश्चित रूपानं गेली दोन वर्ष जी होती ती कोरोनाची होती आणि त्या दोन वर्षाच्या कोरोनानंतर आता मात्र एक आगळा वेगळा उत्साह हा जो आहे तो गणेश भक्तांमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सर्व जे गणेश भक्त जे आहेत ते आता या संपूर्णपणे बाजारपेठेमध्ये खरेदी करताना पाहायला मिळतात. आणि मागील दोन वर्ष जी होती ती कोरोनाची होती आणि त्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांवर देखील या कोरोनाचा परिणाम झाला होता. मात्र आजच्या या ह्या वर्षीचा जो उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होताना दिसतोय. आपल्यासोबत काही या ठिकाणी चाकरमानी आहेत जे मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत खरेदी करता. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर काय सांगाल, मागील दोन वर्ष जी कोरोनाची होती आणि यावर्षी आपण हा जो उत्सव आहे तो कोरोनामुक्त गणेशोत्सव होतोय, काय सांगाल, काय आपल्या प्रतिक्रिया आहेत नेमक्या या उत्सवाबाबत? कोकणामधील सर्वात मोठा सण आहे तो गणपतीचा आहे. त्यासाठी आम्ही दरवर्षी मुंबईवरून गावाला येतो, पण गेली दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला या ठिकाणी यायला भेटलं नव्हतं. पण यावर्षी एकदम जोरात शासनाने पण पूर्ण निर्बंध मुक्त केलेला आहे, त्यामुळे यावर्षी एकदम जोरामध्ये आम्ही गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत. नक्कीच हा जो उत्सव आहे तो अगदी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होणारा हा गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांमध्ये अगदी गणपतीच्या जे छत असतं त्या गणपतीच्या वरती ज्या वनस्पती बांधण्यात येतात त्या वनस्पतींपासून अगदी घराची सजावट करण्यापर्यंत सगळं सामान आता बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. दोन वर्ष कोरोनाची होती आणि दोन वर्ष कोरोनानंतर हा पुन्हा एकदा उत्सव होतोय आणि नेमका जे व्यापारी आहेत आपण त्यांच्यासुद्धा बोलणार आहोत. आपल्यासोबत व्यापारी आहेत, काय सांगाल सर, मागील दोन वर्षाची कोरोनाची होती, आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं, आता दोन वर्षानंतर हा जो उत्सव आहे तो आता कोरोनामुक्त झालेला आहे, काय सांगाल, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रथम दादी सर्व भाविकांना मी गणेश चतुर्थी शुभेच्छा देतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना संपलाय आणि ग्राहकांमध्ये खूप उत्साह आहे. दोन वर्ष बऱ्याच लोकांना गणपतीला येता आलं नाही चाकरमान्यांना, पण यंदा खूप प्रमाणात चाकरमान्या आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सगळ्या प्रकारची व्हरायटी जशी मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केटला मिळते तशी व्हरायटी इथे ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्याच मापक दरामध्ये इथे मी ते वस्तू देतोय. नक्कीच आपण सर्व वस्तू मापक दरामध्ये देत आहे आणि सगळ्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत, किंबहुना संपूर्ण बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. मात्र दोन वर्षानंतर हा जो उत्साह आहे तो हा खूप मोठा उत्साह आहे. बाजारपेठेमध्ये आपल्याला काय नेमका फरक जाणवतोय आता? बाजारपेठेमध्ये फरक जाणवतो, गेल्या वर्षी आधी मास्क नाही आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नाही आहे आणि त्यामुळे खूप ग्राहकांची गर्दी चालू आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय, चांगलं वातावरण आहे, म्हणजे ग्राहकांच्या खरेदीसाठी खूप चांगलं वातावरण आता बाजारपेठेमध्ये निर्माण झालेलं आहे, त्यामुळे यंदाची चतुर्थी खूप चांगल्या उत्साहाने साजरी होतील असं मला माझी विश्वास आहे. नक्कीच मागील दोन वर्ष ही कोरोनाची होती आणि त्यामुळे कुठेतरी या उत्सवावरती निर्बंध लादले गेले होते, मात्र या वर्षीचा गणेशोत्सव हा कोरोनामुक्त आणि अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा होतोय हे मात्र नक्की. उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. छत्रपतींचा विचार म्हणजे